सत्र का पहला ही दिन आंदोलन का रहा। कर्नाटक सीमा विवाद पर सभी विपक्षी दलों ने विधानसभा परिसर में शिंदे फडणवीस सरकार के विरोध में आंदोलन किया। 50 खोके एकदम ओके के नारे भी इस दौरान लगाए गए। इस आंदोलन में विरोधी पक्ष नेता अजित पवार, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, नाना पटोले उपस्थित थे। पहला दिवस है, आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सहकार्यांनी विधायकांनी आज खरतर कर्नाटकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक त्यांनी सभा आयोजित केलेली होती आणि तिथं काही दिवसापूर्वी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी बैठक झाली आणि कुणी कुणालाही एकमेकाच्या राज्यामध्ये जायला यायला अडवणूक करायची नाही असं ठरलं। आज एक लोकसभेचे खासदार यांनाच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही इकडे यायचं नाही, त्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि काहींची धरपकड देखील तिथं सकाळपासून सुरू झालेली आहे। म्हणजे तुम्ही गृहमंत्र्यांच्या समोर एक बोलता, सांगता की आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ, सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागेल तो शेवटी सगळ्यांना मान्य करावाच लागणार आहे, आणि असं असताना मात्र पुन्हा धरपकड सुरू करता, येण्याकरता बंदी करता, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढायला लावता आणि मुख्यमंत्री मात्र वेगळी भूमिका त्या ठिकाणी तिथं घेतात, हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे। त्या मीटिंगला एकनाथराव शिंदे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हजर होते। त्यांनी आज सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे किंवा गृहमंत्र्यांच्या समोर जे ठरलेलं होतं ते कोण मोडतंय, का मोडतंय आणि त्याच्याबद्दलची पुढची काय कार्यवाही केली जाणार आहे हेही आज समजलं गेलं पाहिजे। तसंच विदर्भातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, मग धानाचा असेल, संत्र्याचा असेल, सोयाबीनचा असेल, इतर पिकांचा असेल, त्याही संदर्भामध्ये नुसत्या घोषणा न करता न्याय देण्याची भूमिका ह्या आताच्या शिंदे फडणवीस सरकारने घेतली पाहिजे अशी आमची सगळ्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर इतर पण काही प्रश्न आहेत, परंतु सध्या हा सीमा प्रश्न जो पुढे आलेला आहे, काल तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी बोलत असताना काही त्याबद्दल शंका उपस्थित केली गेली की बाबा हे कोणीतरी भडकाऊ गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना भडकावतोय, तेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कोणता राजकीय पक्ष आहे, कोणते नेते आहेत, कोणतीही संघटना आहे की जे महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत। नाहीतर कारण नसताना अशा प्रकारचं संशयाचं वातावरण तयार करायचं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रमास्थान गैरसमज निर्माण करायचा हे ह्याच्या मागचं कारण आहे का, हेही सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे। म्हणूनच आज सकाळी अधिवेशनाची सुरुवात होण्याच्या आधी सर्व विरोधी पक्षांनी, सर्व त्यांच्या आमदारांनी एकत्र येऊन ह्या ठिकाणी सरकारचा धिक्कार करण्याचा, सरकारचा निषेध करण्याचा, कर्नाटक सरकारचा निषेध करण्याचा आणि मराठी भाषिकांच्यावर होत असणारा तिथला जो अन्याय आहे तो दूर करण्याचा, तसंच येण्याकरता जी बंदी घातलेली ती बंदी तातडीनं उठवण्याची अशा प्रकारच्या मागणी केलेल्या आहेत, घोषणा दिलेल्या आहेत, हे मला या निमित्तानं आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे।